मी तुम्हाला आता का काही श्लोक ऐकवते ते ऐकल्यावर त्या संदर्भात आपण चर्चा करूया प्रभू रामचंद्राच्या अभिषेकाच्या वेळी एक तरुणी सोन्याच्या घड्यामध्ये पाणी घेऊन येत असते जिन्यावरून येत असताना काही कारणानं घडा पडतो आणि त्याचा आवाज कसा होतो हे या श्लोकात सांगितलंय ऐका हभिषेके जलमा हरंत हस्ताच्युतो हे मार्गेण महा काय वाटलं हे ऐकून कस वाटलं श्लोक तर काही कळला नाही ते पण ते ठण 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 तेवढं लक्षात राहिलं छान होतं ते अगदी खरं आम्ही लहान होतो ना त्यावेळी खूप वेळा हा श्लोक ऐकला जायचा बाकी अर्थ कळला नाही तरी त्या ठणठण या शब्दाची गंमत वाटायची मोठ्यांदा तो उच्चारला जायचा तुम्ही पण म्हणून बघा बरं आता हे दुसरं उदाहरण आहे का आई नंदिनी या महिषासूर मदिनी स्तोत्रामधलं हे उदाहरण आहे आई सुमनस 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 सुमनोहर कांतियुते श्रितरजनी रजनी, रजनी 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 कर वक्त्रवृते सुनय नवी भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषा सुरमर्दिनी रम्य कपर शैलसुते आता हा जो आपण श्लोक ऐकला त्याबद्दल काय सांगाल श्लोक काही लक्षात आला नाही पण त्याची लय आणि चाल मात्र आवडली हो आहे पण अर्थाच्या बाबतीत काहीच कळलं नाही पण सुमना शब्द किंवा भ्रमरा शब्द परत परत वापरलेला होता श्लोकांमध्ये हे लक्षात आलं त्यामुळे त्यातली लय सुद्धा जाणवली अगदी शाब्बास बऱ्याच संस्कृत श्लोकांमध्ये अशा पद्धतीची रचना आढळते म्हणजे काही शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आढळते त्यातून एक प्रकारचा नाद निर्माण होतो सौंदर्य निर्माण होतं आणि त्यामुळेच ते श्लोक ऐकत राहावेसे वाटतात हो बरं आता नीट लक्ष द्या हां मी काय सांगते तिकडे हे श्लोक म्हणजे अनुप्रास अलंकाराची उदाहरणं आहेत असं जर मी म्हटलं तर अनुप्रास अलंकार कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही सांगू शकाल हो मी सांगतो यावेळी एखादा शब्द किंवा अक्षर एखाद्या ओळीत परत परत येतं त्यावेळी अनुप्रास अलंकार होतो अगदी बरोबर आपल्याला थोडीशी भर घालावी लागेल ही व्याख्या पूर्ण करण्यासाठी आधी चर्चा करताना आपण बघितलेलं पण आहे हे वैशिष्ट्य नादाच्या बाबतीत ताई मी सांगू या परत परत येणाऱ्या अक्षरामुळे त्या वेळेला विशिष्ट लय किंवा नाद प्राप्त होतो त्यावेळेस अगदी बरोबर व्याख्या सांगितली तुम्ही अनुप्रास हा शब्दालंकार आहे आता मराठीतले उदाहरण बघू लहानपणी शिकलेली बडबड गीतं किंवा कविता आठवतात का पहा बरं ज्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे अशी टप 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 घोडा अडगुळ मडगुळ असं पण काहीतरी आठवत हो हो हो, आहे मडगुल सोन्याच कडगुल रुपयाचा वाळा बाळा ते अरे वा चांगला प्रयत्न आहे की म्हणजे अनुप्रास अलंकार म्हणजे काय हे कळलंय तुम्हाला काळे काकूंनी काळे काकांचे कामाचे कोरे कागद करकरीत कात्रीने करा करा कापले हे पण अनुप्रास अलंकाराचे उदाहरण होईल ना चांगला प्रश्न विचारलास इथे क या अक्षराचे पुनरावृत्ती झाल्यामुळे तुला असा प्रश्न पडला ना पण आपल्या व्याख्येमध्ये शब्दाच्या किंवा अक्षराच्या पुनरावृत्ती बरोबरच नाद निर्माण होणे आणि त्यातून सौंदर्य जाणवणे या गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत हो ना हो त्यामुळे अगदी प्राथमिक स्तरावर अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी म्हणून किंवा भाषिक कृती म्हणून एकाच अक्षरानं सुरू होणारी वाक्य परिच्छेद असं लिहिणे अशी उदाहरणं चांगली आहेत पण परीक्षेत मात्र कवितेत तीच उदाहरणं घ्यायची आहेत भाषणात अनुप्रास वापरून बोलणाऱ्या फरड्या वाक्यांमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं नाव सर्वात अग्रभागी आहे आता गद्यवाक्यातील अनुप्रासाची दोन उदाहरणं सांगते वित्ताचा विनियोग अर्थातच उपयोग कसा करावा हे ऐकण्याचा योगायोगानेच सुयोगच्या आयुष्यात योग आला इथे योग या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे माझ्या मतीप्रमाणे क्रांती आणि उत्क्रांती या जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत तशात संस्कृती आणि विकृती याही आहेत इथे तीची पुनरावृत्ती झाली आहे होत आहे अजून एक परीक्षेत उदाहरण लिहिताना नुसतं उदाहरण लिहून थांबायचं नाही आहे हां त्या ओळीमध्ये तो अलंकार का आहे याचं स्पष्टीकरणही तुम्हाला लिहायचं आहे आता मी तुम्हाला कवितेच्या काही ओळी सांगते त्या तुम्ही स्पष्टीकरणासह सा मला सांगा पहिलं उदाहरण बालकवींच्या कवितेतलं आहे फुलराणी या कवितेतलं हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती ताई इथे हिरवा हा शब्द दोनदा आला आहे त्यामुळे या ओळीत नाद निर्माण झालाय त्यामुळे इथे अनुप्रास अलंकार झाला आहे शाब्बास आता दुसरं उदाहरण बाभ बोरकर यांच्या कवितेतलं गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल ताई मी सांगतो या ओळींमध्ये गडद आणि निळे या दोन शब्दांची पुनरावृत्ती होते ढग कशा प्रकारचे असतात हे आपल्याला प्रभावीपणे दिसते आणि दुसऱ्या ओळीमध्ये ल हे अक्षर पाच वेळा आलं आहे त्यामुळे या ओळीचा नाद निर्माण होतो त्यामुळे या ओळींमध्ये अनुप्रास अलंकार होतो अरे वा शाब्बास खूप छान सांगितलंस अनुप्रास अलंकार आता तुम्हाला व्यवस्थित कळलाय आता ग्रंथालयात जाऊन कवितांची पुस्तकं चाळा आणि प्रत्येकानं पाच पाच उदाहरणं शोधून आणा आपण काय शिकलो अनुप्रास अलंकार हा शब्दालंकार आहे कवितेच्या ज्या ओळीत एखाद्या शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते परत परत येणाऱ्या अक्षरामुळे किंवा शब्दामुळे त्या ओळीला विशिष्ट लय किंवा नाद प्राप्त होतो त्यावेळी अनुप्रास अलंकार होतो त्यामुळे कवितेचे सौंदर्य वाढते कवितेचा आशय नेमकेपणाने किंवा प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचायला त्यामुळे मदत होते उदाहरण नरहरी नरपाळे भक्तपाळे भूपाळे प्रकटरूप विशाळे दाविले लोकपाळे समर्थ रामदास इथे अळ या अक्षराची पुनरावृत्ती आहे स्वाध्याय पुढील अक्षरांपासून सुरू होणाऱ्या कमीत कमी, कमी पाच ते सात शब्दांचे वाक्य तयार करा स म ख पुढील कवितांच्या ओळी अनुप्रासयुक्त शब्दांनी तयार करा पुढच्या ओळींमध्ये वेगळ्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती चालू शकेल घणघण गण घंटा गण वाजे दूर देवळात टप 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 आले थेंब टपोरे पुढील ओळीतील अनंकार ओळखून स्पष्टीकरण लिहा सरसर सरसर वाजे आत्ताच आत्ताच नाही वाऱ्याशी निरोप आला पत्ताच पत्ताच नाही आरती प्रभू रजत नील ताम्र नील स्थिरपल जलपल सलील हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे बाभ बोरकर बिकट वाट वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको अनंत फंदी या बै या बघा बघा कशी माझी बसली बया दत्तात्रे कोंडो घाटे रणकाय आग जळात आदळती वळती आवळती क्रोधात जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व आषाढ घनांशी झुंजे वादळ वात कुसुमाग्रज